साई संघर्षा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नगरमधील द्वारकामाई साई मंदिर परिसरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तिथल्या चौकाला साईनाथ चौक असं नाव देण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 12 मार्चला जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरमधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संदेशनगर भागातील द्वारकामाई साई मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली आहे. यावेळी महिलांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. तसेच परिसरातील नागरिकांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती मोठ्या दिमाखात झाली आहे. नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या हस्ते फीत कापून तिथल्या चौकाला साईनाथ चौक असं नवीन नामकरण करत फलकाचं अनावरण करण्यात आलं आहे. फटाक्यांची आतषबाजी यावेळी झाली आहे. एका तरुणाने यावेळी शिवरायांचा सुंदर पोवाडा देखील सादर केलाय. यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये छोटस स्वराज्य शिवजयंतीच्या निमित्ताने निर्माण केले असल्याचं मत सोपान तोडमल यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपण शिवजयंती मनवतात, तसेच सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज खरंच साई संघर्ष समाज पटेलचे सर्व कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मिळून आज चौकाचा धर्मोद्धार केलेला आहे. आज साईनाथ चौक हे नाव ठेवलेलं आहे. साईनाथ चौक यासाठी ठेवलेलं आहे की साई बाबा सगळ्यांना देणारे बाबा. तरी मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर्व आज शिवजयंती निमित्त जमले. खरंच चांगला दिवस आहे आजचा. असाच दरवर्षीप्रमाणे ह्या चौकामध्ये सुशिवक्रम ब्लॉक वगैरे पुढच्या वर्षीपर्यंत बसले जातील. प्रसंगी आकाश त्रिंबके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान दरवर्षी येथे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार करीत असतात व मंडळातील सर्व कार्यकर्ते व परिसरातील सर्व नागरिक कार्यक्रमात चांगला प्रतिसाद देतात. तसेच यावर्षी देखील शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आले तरी सर्व परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच आज सर्वांच्या एकमताने इथे चौकाला साईनाथ चौक हे नाव देण्यात आलं व शिवजयंतीच्या मी सर्वांना मनापासून भव्य शुभेच्छा देतो. नगरसेवक सुनील त्रिंबके म्हणालेत की साईबाबा हे सर्वांना देणारे बाबा आहेत, म्हणून या चौकाला साईनाथ चौक असं नामकरण करण्यात आलं आहे. लवकरच या चौकाचं सुशोभीकरण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली आहे. योगेश पिंपळे यांनी झालेल्या सर्व कार्यक्रमाची माहिती दिली आहे. साईराम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने यावर्षी शिवजयंती अतिशय जोरदार अशी साजरी केली. यावेळेस साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान या अंतर्गत या येथील वसंत टिकळी भागातील संदेशनगर या भागातील चौकाला नामकरण सोहळाचं आयोजित करण्यात आले होते. या चौकाला साईनाथ चौक असे नामकरण सोहळा देण्यात आले. या ठिकाणी माननीय सुनभाऊ त्रिंबके यांच्या निधीतून या ठिकाणी आपण हायमॅक्सचं नियोजन आखण्यात आलं. तसेच लवकरात लवकर या चौकाला आपल्या सुशोभीकरण लवकरात लवकर होणार आहे. ब्लॉक व अतिशय सुंदर असे झाडांचं रूपांतरण या ठिकाणी होणार आहे. तसेच 26 मार्च या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे. तरी परिसरातील व नगर अहमदनगर शहरातील सर्व महिलांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या महिला दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नम्र विनंती. योगेश पिंपळे आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. यावेळी बबलू सूर्यवंशी, महेश पंडित, तिरमलेश पशकंटी, प्रकाश पालवे, पुष्पा राऊत, खोमणे मावशी, मनोज हरिश्चंद्र, मंगेश दरे, वाजिद शेख, महेश बसोर, देविदास गुडा, प्रकाश मुसळे, महेश टाक, प्रवीण पाठोळे, निखिल त्रिंबके, शंतनू जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुनील भाऊ त्रिंबके आणि त्यांच्या मित्र परिवारांनी ह्या चौकाचा एक पाया रचला म्हणलं तरी चालणार.
कारण ह्या चौकाला कुठेतरी कळस उभा राहायचा असं आपल्याला पाहायचा गरज आहे. तसेच सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने सैनात महाराज चौक वसंत टेकडी याला एक चांगलं नाव दिलेलं आहे. तुम्ही पाहिलं तर साईनाथ महाराज म्हणजे साईबाबांचं कार्य अख्ख्या जगामध्ये असं एकमेव कार्य आहे. नुसतं देण्याचं काम साईबाबा करतात, काही घेत नाही. तसेच आमचे या परिसराची एक नगरसेवक ज्यांना दानशूर मानता येईल, कारण मी त्यांना एक 4-5 वर्षापासूनच ओळखत असेल की खरोखर कुठेही गेले अर्ध्या रात्री जावा साईबाबा सारखंच त्यांचं एक काम आहे. काही घेण्याची अपेक्षा नाही, फक्त देण्याची अपेक्षा सुनील भाऊ त्र्यंबक यांनी केलेली आहे. कोणी या कधी या काही मागा, तुम्हाला नाही मानणार नाही. फुल नाही फुलाची पाकळी तरी आम्ही देणारच. ती फुलाची पाकळी सोडून फुलंच देतात हे आमचा अनुभव आहे. आणि सुंदर अशा प्रतिष्ठानमध्ये त्यांनी या चौकाला आज सैनात महाराज चौक दिलेलं आहे. कारण कुणी कन्यापुत्र होती जे सातविक तयाच हरिक वाटे द्यावा. शिवजयंतीच्या निमित्त शिवाजी महाराजांच्या कार्याचं जशा प्रकारे संपूर्ण जगभर कौतुक होत असतं, तशाच प्रकारे या ठिकाणी सुनील भाऊ त्र्यंबकांनी एक आपलं छोटंच स्वराज्य या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मध्ये निर्माण केलेलं आहे. आणि त्यांच्या कामाचा ओघ आपण सर्वजण पाहत आहोत. आणि साईनाथ महाराजांच्या कृपेने त्यांना त्या ठिकाणी जी काही शक्ती या ठिकाणी मिळते, बुद्धी या ठिकाणी मिळते, आणि त्यातूनच त्यांची जी काही वैचारिक पातळी आहे ही सामाजिक कार्याकडे झुकलेली आहे. आणि म्हणून आजच्या या शुभ दिनी, शिवजयंतीच्या दिनी, आणि आपल्या चौकाचं जे काही नामकरण मी या ठिकाणी झाले असे या अशा प्रकारचा सुवर्णयोग या ठिकाणी मिळून आलेला आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.